आणि शेवटी तो क्षण आला सर्वजण सकाळपासून तयार होऊन मुली नट्टापट्टा करून कॉलेजच्या गेटवर उभे होते इतक्यात काळ्या रंगाच्या फॉर्च्युनर गाडीमधून एक उंच गोरा पान आणि निळ्या कलरचं जॅकेट घातलेला तरुण उतरला त्याच्याभोवती काळे कपडे आणि गॉगल घातलेले चार बॉडीगार्ड होते त्याची चाल इतकी रुबाबदार होती की ते पाहूनच मुली घायाळ झाल्या दुतर्पा कॉलेजच्या मुलामुलींनी गर्दी केली होती आणि मधून तो एखाद्या हिरोसारखा चालला होता सर्वजण त्याला हात हलवून अभिवादन करत होते आणि तो सुद्धा सर्वांना फ्लाईंग किस देऊन अभिवादनाचं उत्तर देत होता शोला सुरुवात झाली सूरजकुमार आणि असंख्य मुलींची गर्दी त्याच्याभोवती झाली होती तो सुद्धा बेभान होऊन प्रेक्षकांमध्ये जाऊन गाणं गात होता त्यातल्या काही मुलींच्या हाताला धरून तो गाणं म्हणत होता आणि डान्स करत करत गात होता परफॉर्मन्स करता करता त्याची नजर गर्दीत कुठेतरी लांब उभी राहून गाण्याचा आनंद घेणाऱ्या दिव्यावर पडते आणि तो तिशा तिच्या दिशेने जातो तिच्यासोबत डान्स करत करत परफॉर्मन्स करत असतो दिव्याला तर फार आश्चर्य वाटतं सगळ्या मुली मात्र तिच्यावरती जळत असतात एवढ्या सगळ्या मुलींमधून त्यानं दिव्याचा हात धरून डान्स केला म्हणून शो संपतो सर्वजण निघून जातात दिव्यासुद्धा जे काही झालं ते विसरून गेलेले असते आता तिच्या फायनल परीक्षा जवळ आलेल्या असतात त्यामुळे तिचं सर्व लक्ष अभ्यासाकडे असतं आणि दोन दिवसांनी एक मुलगी तिच्याकडे वर्तमानपत्र घेऊन पळत येते आणि वर्तमानपत्रातला तिचा आणि सूरजकुमारचा फोटो दाखवते ते पाहून दिव्याला जास्त काही अप्रूव वाटत नसतं पण खरंच तो फोटो खूप सुंदर आलेला असतो फोटोग्राफरने तो अशा काही अँगलमधून घेतलेला असतो की त्या दोघांची जोडी खूप सुंदर वाटत असते आणि म्हणून तोच फोटो वर्तमानपत्रात दिलेला असतो सूरजकुमारसुद्धा ते वर्तमानपत्र बघतो आणि त्याला तो फोटो प्रचंड आवडतो त्याचं कातरन काढून तो त्याच्या डायरीमध्ये जपून ठेवतो असेच काही दिवस उलटून जातात दिव्याची परीक्षा संपते आणि ती गावाला जायला निघालेली असते बस काही किलोमीटर गेल्यानंतर बिघडते आणि सर्व प्रवाशांना खाली उतरावे लागते बस काही दुरुस्त व्हायचे चिन्ह दिसत नव्हते तेव्हा त्या ते सर्व प्रवाशांना पर्यायी वाहनामध्ये बसून जावे लागत असते दिव्यासुद्धा रस्त्यावरती उ रस्त्यावरती उतरून काही भेटते का ते पाहत असते आणि इतक्यात समोरून तीच फॉर्च्युनर गाडी येते काळ्या रंगाची आणि अचानक तिच्याजवळ येऊन गाडी थांबते सुरुवातीला तिला समजत नाही की ही, ही गाडी का थांबली कारण तिने तर तिला हातच केलेला नसतो मग त्या गाडीतून सूरजकुमार उतरतो आणि त्याला पाहून दिव्याला फार आश्चर्य वाटतं अरे तुम्ही इथे कसे काय त्याला आश्चर्यचकित होऊन ती विचारते तेव्हा तो म्हणतो की मी माझ्या गावाला निघालेलो आहे आणि हा माझा नेहमीचा रस्ता आहे पण तुम्ही अशा रस्त्यावर का उभ्या तेव्हा ती बिघडलेल्या बसकडे बोट करून सांगते बसमध्ये काहीतरी बिघाड झाला आहे त्यामुळे आम्हाला खाली उतरवलं आहे ठीक आहे चला कोणत्या गावाला जायचं आहे तुम्हाला मी सोडतो आणि योगायोग असा असतो की दोघांनाही एकाच गावाला जायचं असतं दिव्या गाडीत बसते आणि दोघांच्या गप्पा सुरू होतात ती त्याला म्हणते की तुम्ही मला कसं काय ओळखलं तेव्हा तो म्हणतो की तुमच्या कॉलेजमध्ये जो शो झाला त्यामध्ये आपली ओळख नव्हती पण वर्तमानपत्रात फोटो आला आणि तो फोटो मी इतका पाहिला की तुमचा चेहरा माझ्या लक्षामध्ये राहिला वाटलं नव्हतं की आपली पुन्हा अशी भेट होईल म्हणून यावर दिव्यासुद्धा हसते दिव्या त्याला आश्रमाकडे गाडी घ्यायला सांगते तेव्हा त्याला समजते की दिव्या आश्रमात राहते तिचे आई वडील कोण आहेत या जगात आहेत की नाहीत हेही तिला माहीत नसतं आणि हे ऐकून त्याला वाईट वाटतं तुमच्या घरी कोण कोण असतं असं जेव्हा दिव्य त्याला विचारते तेव्हा तो सांगतो दुर्दैवाने मलासुद्धा आईवडील नाहीत आणि मी आणि माझी आजी आम्ही दोघेच घरी असतो आणि मी आजीला भेटायलाच निघालेलो आहे दोघांनाही आई वडील नसतात हा दुसरा योगायोग असतो यानंतर दिव्य आश्रमामध्ये जाते आणि तिला सोडून सूरजकुमार त्याच्या घरी जातो एक दोन दिवस असेच निघून जातात आणि त्याच्या आजीला त्याच्या डायरीमध्ये तो फोटो सापडतो कोण आहे रे ही मुलगी किती सुंदर आहे आणि चेहऱ्यावरूनच किती सुस्वभावी वाटते तेव्हा सूरजकुमार तिला हकीकत सांगतो तिचं नाव दिव्य आहे असेही सांगतो आणि ती आपल्या शहरातल्या एका अनाथाश्रमात राहते हेही सांगतो आजीला ती मुलगी खूप आवडलेली असते ती त्याला म्हणते की तू हा फोटो का जपून ठेवला आहेस तुला खरंच ही मुलगी आवडली आहे का कारण इतक्या मुली तुझ्या आसपास असताना आजपर्यंत तू कुठल्याही मुलीचा असा फोटो जवळ ठेवलेला नाहीस तेव्हा तो काहीही उत्तर न देता फक्त थोडासा स्मित करतो खरं त्या खरं तर त्याला दिव्य खूप आवडलेली असते मग आजी त्याला म्हणते मी पण आता थकली आहे आणि आता तुझी काळजी घेणारी कोणीतरी घरात आली पाहिजे तिचे आई बाबा नाही म्हणतोस तर मला तिच्याशी भेटायचं आहे तिला घरी घेऊन ये मग त्यालाही बरे वाटते आणि मग तो दुसऱ्या दिवशी आश्रमामध्ये तिला घ्यायला जातो त्याला पाहून तिला पुन्हा आश्चर्य वाटतं अरे तुम्ही इथे काही काम होतं का माझ्याकडे तेव्हा तो म्हणतो माझ्या आजीला तुम्हाला भेटायचं आहे दिव्याला काही समजतच नाही परंतु तिलाही मायेचं असं कोणी नसतं आणि म्हणून मग ती त्याच्यासोबत जायला तयार होते जरी तो चमचमती दुनियेतला हिरो असला तरीसुद्धा त्याचा स्वभाव इतर मुलांसारखा नाही तो एक खरंच खूप चांगला आणि भला माणूस आहे हे, हे तिला आता पटलेलं होतं म्हणून मग ती त्याच्या गाडीत बसून त्याच्या घरी जायला तयार होते त्याची आजी आता वयोमानानुसार दुखीमुळे त्रस्त असते आणि व्हीलचेअरवर बसलेली असते आजीला भेटता क्षणीच ती तिला नमस्कार करते आजी तिला प्रेमाने जवळ बसवते आणि काहीही आडेवेडे न घेता डायरेक्ट तिला म्हणते तू मला खूप आवडलीस दिव्या बाळा माझ्या सूरज कुमारशी लग्न करशील का हे ऐकून दिव्याला आश्चर्याचा धक्का बसतो ती म्हणते आजी मी एक अनाथ आश्रमातली मुलगी आहे मला माझं सख असं कोणीच नाही हे सांगताना तिच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं तेव्हा आजी म्हणते खबरदार जर जगात सख्ख कोण नाही म्हणशील तर मी आहे ना मीही तुझीच आजी आहे हे ऐकून दिव्याला फार रडू येत असते आणि ती आजीच्या गळ्यात पडून खूप रडते आणि मग तीही लग्नाला होकार देते सूरजला तर आधीपासूनच ती आवडत असते आणि दिव्याने त्याला नाकारायचा प्रश्नच नसतो कारण ज्या मुलाची एक झलक पाहण्यासाठी मुली तासन तास त्याची वाट पाहत असतात तो मुलगा तिच्याशी लग्न करणार होता आणि मुळात तो माणूस म्हणूनही खूप चांगला होता तीही लग्नाला तयार होते सूरजची आजी तिला सुनेसाठी तयार केलेले त्यांच्या घराचे खानदानी पैंजण द्यायला लागते तेव्हा दिव्या खूप भारावून जाते आणि आजीला म्हणते आजी मी हे पैंजण आताच नाही घेऊ शकणार कारण यावर फक्त या घराच्या सुनेचा अधिकार आहे आणि मी अजून या घरची सून झाली नाही मी हे तेव्हाच घेईन जेव्हा आमचं लग्न होईल तिचं ते समंजस बोल ऐकून आजीला फारच आनंद होतो आजकाल कुठे भेटतात अशा निर्मळ मनाच्या मुली आता ते दोघेसुद्धा एका चर्चमध्ये लग्न करणार असतात दोघांच्याही घरी मोठी वडीलधारी मंडळी कोणच नसतं त्यामुळे खूप साध्या पद्धतीने रजिस्टर लग्न करणार असतात ख्रिश्चन पद्धतीने लग्न असल्यामुळे तिने तिला शोभेल असा पांढऱ्या रंगाचा झगा घातलेला असतो त्यामध्ये ती अप्सरासारखी सुंदर दिसत असते ती चर्चमध्ये येण्यासाठी वधूचा वेश परिधान करून निघालेली असते आज आज ती खूप खुश असते ख्रिश्चन पद्धतीने लग्न करणार असतात म्हणून तिचा वेशही तसाच पांढरा शुभ्र असतो आणि ती एक टॅक्सी करते आणि त्यामध्ये बसून ती चर्चच्या दिशेने येत असते इतक्यात करकचून ब्रेक दाबलेला आवाज येतो आणि एक मोठा आवाज होतो एका ट्रकने तिच्या टॅक्सीला उडवलेलं असतं ती रक्ताच्या थारोळ्यात पडलेली असते आसपासची मंडळी तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात तिचं ऑपरेशन सुरू असतं तो मात्र चर्चमध्ये तिची वेड्यासारखी वाट पाहत उभा असतो तिला खूपच उशीर झालेला असतो आणि त्याची काळजी वाढत असते तिचा काही निरोप नाही किंवा एखादा संदेश नाही तिला का उशीर झाला असेल का तिला यायचं नसेल का अशा एक ना अनेक शंका त्याच्या मनात थैमान घालत असतात संध्याकाळ झाली तरी तो चर्चमध्येच बसून राहिलेला असतो शेवटी चर्च बंद करायची वेळ येते आणि तिथले फादर त्याला प्रेमाने समजावून तिथून पाठवतात तो तसाच थेट आश्रमात जातो त्याला खूप राग आलेला असतो तिथे गेल्यानंतर त्याला समजतं की ती तिथेही नाही तिने आश्रम सोडला आहे त्याला आता असंच वाटत असतं की तिने मला फसवलं आहे माझ्या भावनांची तिला काहीही किंमत नाही माझ्या आजीच्या प्रेमाची तिला किंमत नाही असाच त्यानं विचार केलेला असतो तो घरी जातो आजी त्या दोघांची लग्न करून येतील म्हणून आरतीचे ताट घेऊन वाट पाहत असते त्याला असं एकटं बघून आजी त्याला विचारते सूरज दिव्या कुठे आहे ती आली नाही हे ऐकून आजीला फार मोठा धक्का बसतो आणि ती जाग्यावरच आपले प्राण सोडते आजी देवाघरी जाते तो पाहतो की अजून का काहीच हालचाल करत नाही आणि त्याला समजते की आजीने प्राण सोडले आहेत आणि तो खूप रडतो या सगळ्याचा दोष तो दिव्याला देऊन रिकामा होतो तिच्यामुळे त्याची आजी देवाघरी गेली होती आता तो सुद्धा पोरका झाला होता तिच्याबद्दल त्याच्या मनात तिरस्कार निर्माण झालेला असतो इकडे तिचं ऑपरेशन होतं आणि ती आता दुसऱ्याच एका शहरात निघून गेलेली असते अशीच काही वर्ष निघून जातात ती आता संगीताचे क्लासेस घेत असते तो मात्र अजूनही तिच्या आठवणीत असतो तिने दिलेल्या धोका तो विसरलेला नसतो तिच्यामुळे आपली आजी देवाघरी गेली असंच त्याला वाटतं त्याला ती तिला तिच्या अशा प्रकारे वागण्याचा जाब विचारायच असतो आणि काही वर्षांनी एक म्युझिक कॉम्पिटिशन असतं त्यामध्ये तिच्या क्लासेसच्या मुलांनी सहभाग घेतलेला असतो आणि सूरज त्या कॉम्पिटिशनचा जज असतो स्पर्धा खूप छान होते त्यामध्ये तिच्या क्लासच्या मुलांचा नंबर येतो त्याला त्यांचा परफॉर्मन्स खूप आवडलेला असतो तो त्या मुलांना म्हणतो की तुम्हाला गाणं कोणी शिकवलं तुमच्या म्युझिक टीचर कुठे आहेत तेव्हा ती मुलं त्याला तिच्याकडे घेऊन जातात ती एका खुर्चीत पाठमोरी बसलेली असते तो तिला म्हणतो की तुम्ही एक छान म्युझिक टीचर आहात तुमच्या मुलांनी खूप छान परफॉर्मन्स केला आहे ती मात्र त्याचा आवाज ओळखते तिच्या डोळ्यात पाणी येतं आणि शिवाय त्याने आपल्याला पाहू नये म्हणून ती तोंड लपवत असते ती हुंदका आवरत थँक्यू एवढेच म्हणते तिची त्याच्यापासून चेहरा लपवण्याची धडपड तो पाहतो आणि त्याला शंका येते तो तिथून गेल्याचं नाटक करतो आणि लपतो मग ती सुटकेचा निश्वास टाकते आणि मागे वळते तर तो तिच्या पुढे अचानक येतो त्याला असं पाहून तिला कुठे लपू आणि कुठे नाही असं होतं तेव्हा तो जोरजोरात टाळ्या वाजवत तिला म्हणतो तोंड लपवण्यासारखंच काम केले आहेस तू खरं तर तुझ्यासारख्या व्यक्तीला या जगातच राहण्याचा अधिकार नाही काय मिळालं तुला माझ्या भावनांशी असं खेळून मी तुझ्यावर खरं प्रेम करत होतो आणि तू मात्र मला दगा देऊन तोंड लपून इथे राहतेस तुला काय अधिकार होता माझ्या भावनांशी खेळण्याचा सांग ना ती काहीही न बोलता आपले अश्रू लपवण्याचा प्रयत्न करत असते ती जागेवरून पण उठलेली नसते जेवढं होता होईल तेवढं त्याच्यासमोर स्वतःला स्ट्रॉंग दाखवत असते मला आता काहीच बोलायचं नाही फक्त इतकंच ती कसे बसे बोलते हो ना नाहीच बोलण्यासारखं काही कोणत्या तोंडाने बोलशील असे तो तिला म्हणतो खूप बोलत होता तो तिला ती मात्र सगळं सगळं ऐकून घेत होती पुढे तो म्हणतो मला नाही पण माझ्या आजीलाही तू खोटी स्वप्न का दाखवली याचं उत्तर आहे का तुझ्याकडे आजीचं नाव ऐकताच ती अश्रू पुसते आणि आजी कशा आहेत हे विचारते यावर तो तिला कसनूसह हसून म्हणतो अरे वा मला वाटलं तुझ्या सगळ्या संवेदना मेल्या आहेत की काय कारण मी आल्यापासून तू अशी काही वागत आहेस परक्यासारखी की जणू काही आपली ओळखच नाही यावरती शांत बसते आणि म्हणते सांग ना कशा आहेत आजी तो म्हणतो काय सांगू कशी आहे कारण ती इतक्या लांब निघून गेली आहे की मलाही तिला भेटता येत नाही ती म्हणते म्हणजे कुठे गेले आहेत आजी तो म्हणतो अशा ठिकाणी जिथे कोणीही जाऊ शकत नाही हे तू काय बोलतो आहेस अशी ती म्हणते खरं तेच सांगतो आहे त्या दिवशी तू चर्चमध्ये आली नाहीस मी तुझी वाट पाहून घरी गेलो त्यावेळी ती हातात आरतीचं ताट आणि तुला देण्यासाठी पैंजण घेऊन बसली होती पण मला त्या अवस्थेत पाहिले आणि तू आली नाही असं कळताच तिला तो धक्का सहन झाला नाही आणि पैंजण हातात घेऊन ती जागीच देवाघरी गेली हे ऐकून तिच्यावरती जणू वज्राघात झाला तिला प्रचंड वेदना होत होत्या तिला आता तिचा हुंदका आवरता येत नव्हता हो ती मोठमोठ्याने रडू लागली आता रडून काही उपयोग नाही तुझ्या रडण्याने माझी आजी परत येणार नाही ना उलट तिला तुझे खोटे अश्रू दाखवून तिच्या आत्म्याला आणखीन जास्त त्रास देऊ नकोस तिच्या मृत्यूवर रडण्याचा तुला काहीही अधिकार नाही सूरजच्या आजीने तिला खूप जीव लावला होता फारच कमी वेळात त्या दोघी इतक्या जवळ आल्या होत्या की जणू काही त्यांचे जन्मजन्मींचे ऋणानुबंध आहेत तिला आजीचे सर्व बोलणे आठवत होते आणि ती खूप रडत होती इतक्यात तिथे आदित्य नावाचा तरुण येतो त्याने त्यांचे सर्व बोलणे ऐकले होते यावरून तो समजला होता की हा सूरज आहे म्हणून पण तो दिव्याला इतका बोलत होता हे सहन होत नसल्यामुळे आदित्य त्या दोघांमध्ये काहीतरी बोलायला गेला तेवढ्यात त्याला दिव्याने इशारा करून थांबवले आदित्यला पाहून आता सूरजचा गैरसमज झाला आणि मग ती त्याला म्हणाली हा आदित्य माझा होणारा नवरा सूरजला खूप मोठा धक्का बसला आणि तो म्हणाला वाटलंच होतं असंच काहीतरी असणार आणि म्हणूनच तू मला धोका दिलास मी उगाचंच इतकी वर्ष तुझ्या आठवणीत होतो ती आपले अश्रू पुसते आणि काळजावर दगड ठेवून त्याला म्हणते की तुला कळले आहे ना मी माझ्या आयुष्यात पुढे गेले आहे तर तू सुद्धा तुझा मार्ग निवड आणि तुझ्या आयुष्यात पुढे जा तो चिडतो आणि म्हणतो तुला जे करायचं होतं ते तू केलंस आता मी काय करायचं ते मला सांगू नकोस याचा अधिकार तुला नाही आणि तो तिथून रागाने निघून जातो तो गेल्यावर ती खूप रडत असते तेव्हा आदित्य तिला म्हणतो की तू सूरजला सगळं खरं का नाही सांगू दिलंस त्याचा खूप मोठा गैरसमज झाला आहे तेव्हा दिव्या म्हणते होऊ दे फक्त थोडे दिवस आणखीन त्याला त्रास होईल पण नंतर तो मला कायमचा विसरून जाईल जर त्याला खरं कळलं तर तो इतका वेडा आहे की माझ्यासाठी तो त्याचं आयुष्यपणाला लावेल आणि मला तसं व्हायला नको आहे त्यानं आयुष्यात पुढं गेलं पाहिजे मला विसरून मला एवढंच हवं आहे त्यासाठी मी वाईट ठरले तरी चालेल इकडे सूरज त्याच्या रूमवर आलेला असतो आणि तो त्याची बॅग उघडतो आणि आजीने दिलेले ते पैंजन हातात घेऊन खूप रडतो त्याला आता आजीची खूप आठवण येत असते आणि आज अशी अनपेक्षित दिव्याची झालेली भेट आणि तिचा तो होणारा नवरा हे सगळं त्याला आठवत असतं परंतु आजीची शेवटची इच्छा म्हणून ते पैंजण तिला देण्यासाठी त्याला परत जावं लागणार होतं कधी ना कधी तरी दिव्या भेटेल आणि तिला या सगळ्याचा जाब विचारून तिला ते पैंजण देण्यासाठी तो ते पैंजण स्वतःजवळ ठेवत असतो आणि ते पैंजण तिला देण्यासाठी तो दुसऱ्या दिवशी पैंजण घेऊन तिच्याकडे जातो तिला निरोप येतो की कोणीतरी भेटायला आले आहे तेव्हा ती म्हणते कोण आहे तेव्हा तिला सांगण्यात येते की सूरज आहे तिचे डोळे रडून रडून सुजलेले असतात आणि ती तशीच कालच्यासारखी खुर्चीत बसून असते मात्र सूरज आल्यानंतर ती हसरा चेहरा ठेवते आणि का आला आहे असे विचारते मला आता माझं आयुष्य सुखानं जगू दे असं त्याला म्हणते तो म्हणतो तुझ्या आयुष्यात लुडबुड करायला नक्कीच नाही आलो मला माहीत आहे तुझं लग्न होणार आहे ते त्यामुळे मी फक्त तुला शेवटचा निरोप द्यायला आलेलो आहे आणि आजीची शेवटची इच्छा पूर्ण करणं माझं कर्तव्य आहे म्हणून हे पैंजण तुला द्यायला आलेलं आहे पैंजण पाहून पुन्हा तिचे डोळे भरून येतात आजीच्या आठवणीने तिचे डोळे पानावतात तरीसुद्धा ती त्याला म्हणते आता मला याची आवश्यकता वाटत नाही तू ते घेऊन जा आणि तू ज्या मुलीशी लग्न करशील तिला दे आता तर त्याला फार मोठा धक्का बसतो कोणी इतकं स्वार्थी कसं असू शकतं तिला माझ्या भावनांची तर कदर नव्हतीच पण माझ्या स्वर्गवाशी आजीची इच्छेचासुद्धा ती मान ठेवत नाही त्याला प्रचंड राग येतो आणि रागाच्या भरात तो डोळ्यात आश्रू आणून तिच्याशी बोलत असतो तुला हे पैंजन घ्यावंच लागेल नाहीतर मी स्वतःच्या जीवाचे बरे वाईट करून घेईन नाहीतरी माझ्या आयुष्यात आता काहीच उरलं नाही ती त्याला म्हणते हा काय वेडेपण आहे माझी इच्छा नाही घ्यायची तेव्हा तो म्हणतो हो वेडाच आहे मी तुझी जरी इच्छा नसली तरी माझ्या आजीच्या इच्छेसाठी तुला ते घ्यावंच लागेल आणि तो डायनिंग टेबलवर ठेवलेला सुरा उचलतो आणि स्वतःच्या पोटात मारून घ्यायला जाणार इतक्यात ती जोरात ओरडते सूरज आणि त्याला अडवण्यासाठी ती पुढे झेपावते आणि खुर्चीवरून धाडकण कोसळते ती पुढे सरकण्याचा केविलवाना प्रयत्न करत असते परंतु तिला पुढे सरकता येत नसतं ती जागेवरच त्याच्या दिशेने नकारार्थी मान हलवत हाताने त्याला नको नको अशा खुणा करत असते आणि तो मात्र तिच्या या अवस्थेकडे धक्का बसल्यासारखा भेदरलेल्या नजरेने पाहत असतो आणि मग तो तिच्या दिशेने सुरा टाकून धावतो आता ती मात्र खाली मान घालून खूप रडते बऱ्याच वेळ दोघेही त्याच अवस्थेत जमिनीवर बसलेले असतात मग त्याला आठवतं असतं की जेव्हापासून मी तिला भेटलो तेव्हापासून ती नेहमी खुर्चीवरच का बसलेली असायची मग त्याला खूप पाश्चाताप होतो तो तिला उचलतो आणि खुर्चीत बसवतो आणि मग ती रडत रडत त्याला सांगू लागते की जेव्हा मी नववधूसारखी तयार होऊन आपल्या लग्नासाठी चर्चमध्ये टॅक्सीतून येत होते तेव्हा माझ्या टॅक्सीचा मोठा अपघात झाला आणि त्या अपघातात माझ्या दोन्ही पायांवरून ट्रकची चाकं गेली आणि ऑपरेशननंतर मला माझे दोन्ही पाय गमवावे लागले हे तुला कळायला नको म्हणून मी आश्रमातही कोणाला काही सांगितलं नाही आणि ते शहर सोडून तुझ्यापासून लांब निघून आले तो म्हणतो पण का तू मला का नाही सांगितलंस एकटीने एवढं सगळं सहन का करत बसलीस ती म्हणते जे माझ्या नशिबात होतं ते माझ्यासोबत घडलं पण माझ्यामुळे तुला त्रास व्हायला नको होता तू माझ्यावर वेड्यासारखं प्रेम करतोस हे मला माहीत होतं आणि माझ्या प्रेमाखातर तू माझ्याशी लग्न करून आयुष्यभर एका अपंग मुलीसाठी तू तुझं आयुष्यपणाला लावावं हे मला मंजूर नव्हतं आणि माझ्याभोवतीस मग तुझं सगळं आयुष्य गुंतून राहिलं असतं तुझ्याही काही इच्छा आहेत आणि त्या मी पूर्ण करू शकत नव्हते मला माझ्याबरोबर तुलासुद्धा दुःखी करायचं नव्हतं तेव्हा तो म्हणतो मग तुझ्यापासून लांब राहून आता मी खूप सुखी आहे असं तुला वाटतं का दिव्या मी तुझ्यावर खरं प्रेम केलं आहे आणि फक्त तुझ्या शरीरावर नव्हतं केलं तर मी तुझ्या मनावर केलं होतं प्रेम तेव्हा ती त्याला म्हणते माझं ऐक सूरज आता तुला सत्य समजलं आहे ना तू मला विसरून जा आणि कोणत्या तरी एका चांगल्या मुलीशी लग्न कर तेव्हा तो म्हणतो तुला विसरून जाऊ हे या जन्मी तरी शक्य नाही इतक्यात तिथे आदित्य येतो त्या दोघांना पाहून तो म्हणतो की सूरज बहुतेक तुम्हाला सगळं कळलेलं दिसते तेव्हा आदित्यकडे पाहून दिव्या सांगते की हे आदित्य ज्या दिवशी ॲक्सिडेंट झाला त्या दिवशी यांनीच मला हॉस्पिटलमध्ये नेलं आणि सर्व खर्च त्यांनी केला आणि आत्तापर्यंत मला तेच सपोर्ट करत आहेत आणि सूरज म्हणतो आणि लग्नसुद्धा करणार आहेत हो ना दिव्या म्हणते नाही फक्त तुला माझा राग यावा तू मला विसरून जावं यासाठी मी हे बोलले होते मी ना तुझ्याशी ना आदित्यशी नाहीतर कुठल्याच मुलाशी लग्न करणार नव्हते कारण मला कोणाचं आयुष्य असं बर्बाद करायचं नव्हतं तेव्हा सूरज म्हणतो पण मी तुला असं वाऱ्यावर सोडणार नाही मी उद्याच तुझ्याशी लग्न करणार आहे ती म्हणते नाही असं करू नकोस तर म्हणतो मी जर असं नाही केलं तर माझी आजी मला कधीच माफ करणार नाही आणि तो दिव्याला पुढे काहीच बोलू देत नाही दिव्या त्याला कडकडून मिठी मारते त्या दोघांना आनंदात पाहून आदित्यलासुद्धा खूप आनंद होतो दुसऱ्या दिवशी आदित्यने चर्चमध्ये जाऊन सगळी तयारी केलेली असते आणि चर्चसमोर सूरजची गाडी येते तो दरवाजा उघडतो आणि दिव्याला आपल्या दोन्ही हातांमध्ये उचलून घेतो दिव्याचे दोन्ही हात त्याच्या मानेभोवती गुंफलेले असतात आणि ती त्याच्याकडे प्रेमाने पाहत असते आणि सूरज तिला घेऊन रुबावात चर्चमध्ये येत असतो तिला चर्चमधल्या एका खुर्चीवर बसवतो हो आणि तिच्या हातात रिंग घालून तिच्याशी लग्न करतो त्या दोघांचं इतकं प्रेम पाहून आधी तिच्या डोळ्यातसुद्धा पाणी येतं तर मित्रांनो आवडली का कथा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन कथांसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा धन्यवाद